नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. सुरतहून निघून सर्व आमदार गुवाहाटीत दाखल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण, त्यांना मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात करण्यात आले दाखल. आणि दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक, तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा पाठपुरावा करत आलो आहोत आणि पुढेही चालवू, असे मत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावर बोलताना व्यक्त केले आहे. राज्यात दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री उशिरा सोबतच्या आमदारांना घेऊन शिंदे सुरत विमानतळावरून रवाना झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुरत येथील हॉटेलमध्ये थांबलेले शिंदे तसेच शिवसेनेचे आणि अपक्ष असे सुमारे 41 आमदार दिवसभरात कोणताही तोडगा न निघाल्यामुळे नेमके काय करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. या आमदारांना थेट मुंबईत राजभवनात आणणार की आणखी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी नेणार यावर तर्कवितर्क लढवले जात होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बंडांशी भाजपचा संबंध नसल्याचे सांगितले, मात्र या मोहिमेच्या वेळी भाजपचे मोहित कंभोज तसेच संजय कुटे यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळाल्याचे सांगितले जाते. रात्री 2:15 सुमारास या आमदारांना ट्रॅव्हल्सच्या बसने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. त्यावेळी इतर आमदार चेहरा लपवून आणि माध्यमांना टाळून पळताना दिसत होते. त्या गोंधळात माध्यम प्रतिनिधी शिंदे यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. त्यांच्या विचारापासून फारबाकतही घेणार नाही. बाळासाहेबांची कडकड शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेबांनी दिलेले स्वप्न आहे हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे, या मुद्द्यावर आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांची जी शिकवण आहे, या शिकवणीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतली नाही. सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो, हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे, हे कडवट हिंदुत्व, ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातो आहे. आम्ही सर्व बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही, पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत, बाळासाहेबांची जी भूमिका आहे, ती भूमिका घेऊन आम्ही पुढचं राजकारण समाजकारण करणार आहोत. एक वेगळा गट तुम्ही आपल्या आमदारांसोबत स्थापन करणार आहेत का, आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप येईल असं म्हणताय? आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना गोव्यातही काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसचे 6 आमदार राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यातच भाजपचे निवडणूक प्रभारी सीटी रवी यांनी काँग्रेसचे अनेक नेते आमदार आपल्या संपर्कात असल्याचे विधान भाजपच्या एका जाहीर कार्यक्रमात केला होता. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या काही आमदारांना राहुल गांधी यांनी दिल्लीत बोलावून घेतले. यात संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, युरी आलेमाव, कार्लोस आल्मेडा, अल्टोन दी कास्ता आणि रुदल फर्नांडिस या आमदारांचा समावेश आहे. काही आमदार मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते, तसेच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. अग्निपथ विरोधात देशभर आंदोलनाचा वणवा पेटलाय. आंदोलकांनी गाड्यांना टार्गेट केल्यामुळे प्रशासनाने देशातील अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या. त्यापैकी नागपूर मार्गे धावणाऱ्या 15 गाड्यांचा समावेश आहे. अग्निपथ लष्कर भरती योजनेच्या विरोधात दिल्लीसह उत्तर भारतात सुरू असलेल्या आंदोलनांचा फटका नागपूर मार्गे जाणाऱ्या 15 रेल्वे गाड्यांना बसलाय. आंदोलकांनी लक्ष केल्यामुळे देशातील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून रेल्वे स्थानकासह इतरही ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलाय.
जीआरपी आणि आरपीएफ यांनी संयुक्तरित्या स्थानकांवर रूट मार्च काढला. अग्निपथ विरोधात देशभर पेटलेल्या आंदोलनाचा वणवा कमी होण्याचे नाव नाही. उत्तरेतून सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण दक्षिणेतही पोहोचले आहे. आंदोलकांनी गाड्यांना टार्गेट केल्यामुळे रेल्वे प्रशासनाने देशातील अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या. त्यापैकी नागपूर मार्गे धावणाऱ्या 15 गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या रुग्णालयात त्यांच्यावर कोरोना संदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलंय. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. राज्यपालांची भेट घेऊन एकनाथ शिंदे त्यांना पत्र देणार होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर सुरतमध्ये हालचालींना वेग आला आणि 3 वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना गुवाहाटीच्या दिशेनं हलवण्यात आलं. विमानतळावर पोहोचतानाच शिंदेंना माध्यमांनी घेरलं. त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना आहे असं म्हणत शिंदेंनी आपण बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. आपल्या सोबतीनं तब्बल 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. जाणकार आणि काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचा वेगळा गट शिंदे स्थापन करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. या गटाची माहिती राज्यपालांनाही देण्यात येणार आहे. दरम्यान आता राज्यपाल कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असताना मुंबईत आल्यानंतर शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. मतदारांच्या नावांच्या अनुक्रमांकात घोळ असल्याने निवडणूक आयोगाला 17 जूनला मतदार याद्या प्रसिद्ध करता आल्या नाही. यात दुरुस्तीची कामे सुरू असून 23 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांतील गोंधळामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मतदारांच्या नावांच्या अनुक्रमांकात घोळ असल्याने राज्य निवडणूक आयोगाला 17 जूनला मतदार याद्या प्रसिद्ध करता आल्या नाहीत. आता या मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची कामे असून 23 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीची सर्वच प्रक्रिया लांबणार असल्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे असं असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या सर्व राजकीय घडामोडीवर बोलण्याबाबत सावध पवित्रा घेतलाय. बीडच्या आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे भाजपचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची धस यांच्या निवासस्थानी उशिरा बैठक झाली. या बैठकीदरम्यान पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या. नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे बघूया. मी हे सगळं टी व्हीतनं पाहते, माध्यमातनं पाहते. मी सकाळपासून ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे याच्यावर मी एवढंच भाष्य करू शकते की याच्यावर कुठलंही भाष्य करण्यासाठी मी तो व्यक्ती नाही. 25 वर्ष सरकार राहील असं सांगण्यात आलं होतं. संजय राऊत वेळोवेळी सांगत होते की हे सरकार 25 वर्ष चालू. याचं मात्र 2.5 वर्षामध्ये असं घडतंय कसं बघता? या सगळ्या घडामोडीकडे कसं बघता? याचंही उत्तर मी देऊ शकत नाही, कारण हे वाक्य मी म्हटलेलं नाही. भाजप फोडाफोडीचं राजकारण करते असा आरोप केला जातो शिवसेनेकडनं भाजपवरती. असा आरोप त्यांनी केला असं मी काय ऐकल्यात नाही. आज तर दिवसभर मी टी व्ही पाहिला नाही. टी व्हीवर जे पाहिलं आहे त्याच्यावरून दिसते ते मी पण तुमच्या एवढंच उत्सुकतेने बघते की काय चाललेलं आहे. मात्र पदाधिकारी मेळावा झाला, मेळाव्यामध्ये परत एकदा सूर येतो की ताई तुम्ही परत मुख्यमंत्री. बरं, या सुराचं मी काय करू? मला आज माझे जिल्हा परिषदचं रणशिंगम याष्टीतून फुटलेलं आहे. जिल्हा परिषद आता OBC आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यानंतर लागल्या तर आम्हाला आनंद होईल, आणि जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायची ह्याची तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आता बाकी कुठल्याही गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. मी ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेमध्ये हा कुठलाही रोल नसल्यामुळे याच्यावर मी खरंच काय भाष्य करू शकत नाही. ताई, एकनाथ शिंदेंनी वर्षावरती प्रस्ताव मांडलेला आहे, मात्र भाजप शिवसेनेबरोबर पुन्हा एकदा जाईल असं वाटतंय. मला वाटतं सर्व मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की हा त्यांचा व्यक्तिगत विषय असल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही. मी म्हणजे एकटी भाजप नाही, त्यामुळे भाजप म्हणजे एक फार मोठी सिस्टीम आहे, आणि त्या सिस्टीममध्ये जे निर्णय होईल तो झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित प्रवक्त्यांच्या मार्फत सांगितलं जाईल. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचे पडसाद मुंबई ते गुजरात, आसाम, दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच 40 आमदार असल्याचा दावा केलाय. त्यांच्यासोबत 40 आमदार असतील तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊ शकेल, त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. आज दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पवित्र्यामुळे सरकार अल्पमतात येईल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे सर्व राजकीय परिस्थितीत नेमकं काय निर्णय घ्यावे यासाठी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकत्र येत सरकार वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज दुपारी ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारविरोधात पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्र सरकार अस्थिर झाले आहे. महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाकडून ऑपरेशन लोटस राबवले जात आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय. या बैठकीला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील. संजय राऊतांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालंय. मी याबद्दलची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. काही समज आणि गैरसमज दूर होतील. 56 वर्षात शिवसेनेने अनेकदा संकटातून राखेतून गरुड झेप घेतलीये. त्यांनी कोणत्याही अटी शर्ती घातल्या नाहीत. गुवाहाटीला काजीयारंगा जंगल खूप सुंदर आहे. आमदारांनी पर्यटन करावे, देशभर फिरावे. शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही, करणार नाही असे संजय राऊत म्हणाले. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.